आलं का? आलं आलं. हा कुठला मागवलाय? हा आहे ना, हा रॉयल फालुदा आहे आणि हे दोन मी आणि आईने स्पेशल फालुदा मागवला. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो आज आहे 20 मे आणि आमच्या इथे आहे आज इलेक्शन. सो त्यासाठीच आम्ही बाहेर निघतो आहे. खरं तर आई, पप्पा आणि पुष्कर यांचं इलेक्शन सेंटर, वोटिंग सेंटर जे आहे ते जरा आमच्या या घरापासून लांब आहेत. ते फार पूर्वी जिथे राहायचे अजून त्यांची नावं तिथेच आहेत. सो वोटिंग करायला आम्हाला तिथे जायचं आहे आणि माझं इथेच आहे जिथे बाबा राहतात. पण ह्यांचं जरा ट्रॅव्हल करून जायचं आहे आम्हाला. सो सगळ्यात आधी त्यांचं वोटिंग आम्ही करून येणार आहोत. त्यासाठी आम्ही सगळेजण तयार झालो. सो आता आम्ही निघतोत. आई, पप्पा आणि राऊ ऑलरेडी खाली उतरलेत. मी पुष्कर आता खाली जातो. आई, पप्पा, राऊ सुद्धा इथे. आधी आता आम्ही पेट्रोल भरतो. बघत राहा सोनावर, विमान दिसणार. येईल बघ आता. पटापट जातात इकडनं. राहू ते बघ, येत आहे विमान. लेफ्ट ला बघ, ते बघ. पुष्कर इकडनं लेफ्ट. आजी राहायची माहितीये का? आब्बा आहेत ना त्यांची आई. सो आम्ही आलो घाटकोपरला. जसं मी मगाशी सांगितलं निघताना की पुष्कर आई पप्पा यांचं वोटिंग सेंटर इथे आहे, त्याचं कारण असं, माझ्या मागे तुम्ही हा टॉवर बघू शकता. इथे पप्पांचे आई बाबा म्हणजे पप्पा लहानाचे मोठे या घाटकोपरमध्ये झालेत, पुष्करच्या आजी आजोबांचं घर. आणि ॲक्च्युली सुरुवातीला ज्या हाऊसिंग बोर्डाच्या सोसायटीज असतात तशा इथे दोन मजल्याच्या सोसायटीज होत्या, बिल्डिंग्ज होत्या. आणि आता रिडेव्हलपमेंट होऊन इथे 24 मजल्याचा टॉवर झाला आहे. आम्हाला खूप वेगळं वाटतंय. खरं तर आम्ही जेव्हा यायचो तेव्हा इथेच आमचं इथेच ना पुष्कर या जिथे फर्स्ट फ्लोअरला घर होतं आणि आता त्याचा टॉवर झाला आहे. राऊ तर फर्स्ट टाईम आला आहे तर राऊला खूप मजा वाटते की डायरेक्ट मोठी बिल्डिंग. पण पुष्कर, पप्पा, आई यांना खूप जुन्या आठवणी आहेत की आपलं इथे घर होतं आणि तिथेच आता हा मोठा टॉवर झाला आहे. सो खूप वेगळं वाटतं कारण आम्ही खूप वर्षांनी इथे आलो. फायनली माझं वोटिंग झालेलं आहे. पुष्करचं वोटिंग झालंय, आई पप्पांचं सुद्धा वोटिंग झालंय. पप्पा आता इकडनं शूटला गेलेत आणि माझं वोटिंग अजून राहिलंय, ते बदलापूरलाच करायचंय. पण त्याच्या आधी आता आम्हाला प्रचंड भूक लागली आहे. सो आता आम्ही काहीतरी खाणार आहोत. वोटिंग केलं. कुठे जाणार ही मेट्रो? घाटकोपरमधलं मोट करून आता आम्ही आलो आहे ठाण्यात. ॲक्च्युली आम्ही RCTला जाणार होतो पण RCT मॉल बंद आहे. सो लंचसाठी आता आम्ही आलो आहे ठाण्यामध्ये हॉटेल प्रसादालयमध्ये. मस्त थाळी एन्जॉय करणार होतो आज इथे. आणि हॉटेलची छान पद्धत आहे इथे, आपले शूज, सँडल्स आपण इथे काढून आतमध्ये जायचं आहे. आणि हा आजचा मेनू आहे. सो फायनली आमचं जेवण झालंय आणि आता मी जायला निघतोय बदलापूरला. सगळ्यात आधी आईला आणि राऊला घरी सोडणार आहोत आणि मग तिकडनं मी जाणार आहे वोटिंगला. बघून बघायची फाय
फायनली माझं सुद्धा वोटिंग झालेलं आहे. अशा प्रकारे आमच्या सगळ्यांचं वोटिंग झालंय. आम्ही घरी पोहोचलो आणि आता जरा फ्रेश होते, थोडा आराम करणार आहोत, कारण बाहेर प्रचंड ऊन आहे आणि संध्याकाळी आज बरीचशी कामं आहेत घरातलीच. कारण काल रात्रीच आम्ही बाबांकडनं घरी आलो आणि आज सकाळी लगेचच आम्ही आवरून बाहेर गेलो, त्याच्यामुळे घरातली कामं आज तशी काहीच झालेली नाही. बॅग सुद्धा अनपॅक करायच्या आहेत सगळ्या, पण थोडासा आराम करून मग माझ्या इव्हिनिंग रुटीनला सुरुवात करणार आहे मी. मस्त दुपारी आल्यानंतर आराम झालाय, चहा पिऊन झालाय आमचा, देवाला दिवासुद्धा लावून झालाय. आणि जसं मी मगाशी म्हटलं की आज सकाळी खरं तर काहीच कामं आम्ही करून गेलो नव्हतो. भांडी ॲक्च्युली फक्त घासून गेलो होतो. भांडी लावायची सुद्धा आहेत, मशीनला कपडे लावायचे आहेत, जे कपडे काल वाळत घातलेले त्याच्या घड्यासुद्धा करायच्या आहेत. अशी बरीचशी कामं आहेत जी रुटीन जे सकाळचं असतात, थोडंसं ते पुढे गेलं आहे रुटीन. सो एक एक पटापट मी कामं आवरून घेते. आणि डिनरसाठी आज आम्ही करणार आहोत ब्रेड पॅटीस. खरं तर मी जेव्हा आईकडे राहायला गेले होते, सो काल आईने तिच्यासाठी ते ब्रेड पॅटीस केलं होतं आणि तिला माहिती आहे की अंकिताला फार आवडतं, त्याच्यामुळे ती म्हणाली अंकिता मी तुला उद्या करून देईन. सो आज आमचा ब्रेड पॅटीसचा प्लॅन आहे. त्याच्यासाठीसुद्धा मला खरं तर बाहेर पडायचं आहे, ब्रेड घेऊन यायचं आहे आणि नेहमीचं दूध वगैरेसुद्धा आणायचं आहे. ऑलमोस्ट 3-4 दिवसांनी मी बॅक टू रुटीन आली आहे. तुम्ही बघितलंच असेल आईकडे होतो, त्याच्यामुळे या सगळ्या कामांना आराम होता, पण पुन्हा रुटीनला माझ्या सुरुवात झाली आहे. मागचे 2-3 व्लॉग्स मी माहेरपणावरती टाकले होते, त्याच्यावरती मला भरपूर कमेंट्स आल्या होत्या की अंकिता तुझ्या आईशी गप्पा मारताना एखादा व्लॉग तू शूट कर. खरं तर माझी आई प्रचंड शाय आहे, कॅमेरासमोर यायला खूप लाजते, पण आता ती इतपत कम्फर्टेबल झाली आहे की ती मला असं सांगते की अंकू मी बोलणार नाही पण तू मला कॅप्चर केलंस तरी चालेल. ती जेव्हा केव्हा कम्फर्टेबल होईल तेव्हा आईबरोबर मी नक्की व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेल. भांडी आता माझी सगळी लावून झाली आहेत, पटकन ही थोडीशीच भांडी आहेत आत्ता मी जो चहा घेतला त्याची, ती पटकन घासून घेते. आणि काल जो मी ब्लॉग अपलोड केला आहे ज्यात बाबांनी उडीद डाळची कचोरी आणि बटाट्याची भाजी याची रेसिपी शेअर केली होती, सो त्याच्यावरती तुम्ही खूप छान छान कमेंट्स केल्या आहेत आणि तुमच्या सगळ्या कमेंट्स मी बाबांना सांगितल्या आहेत. खरं तर माझे बाबासुद्धा डेली व्लॉग्स बघतात आणि तेसुद्धा कमेंट्स रीड करत असतात. सो बाबांनी सगळ्यांना थँक्यू सांगितलं आहे आणि माझ्याकडूनसुद्धा बाबांतर्फे सगळ्यांना थँक्यू सो मच. पुढचं काम पटकन मशीनला कपडे लावून घेते एकीकडे. आता अरे राहू काय कॅल्क्युलेट करतोय? किती येतात? 14 आले. यस, क्या बात आहे. बाहेर पडायच्या आधी राहूसाठी खिचडी लावायची आहे, ती पटकन एकीकडे कुकर लावून घेते म्हणजे आम्ही येईपर्यंत खिचडी झालेली असेल. आज सिंपल खिचडी बनवते राहूसाठी. सो इंद्रायणी राईस आणि मुगाची थोडीशी डाळ मी ह्यात घेतली आहे. थोडीशी हळद ऍड करते ह्यात, थोडंसं मीठ आणि 1 चमचा साजूक तूप. छान मिक्स करून घेते आणि हे डायरेक्ट आता मी कुकरला लावणार आहे. चला माझी खिचडी लावून झाली आहे, आता मी पटकन बाहेर जाऊन येते, ब्रेड आणि दूध घेऊन येते. जायचंय का मग अंकिता परत बाहेर? चला. का झालीस? रुटीन तरी उद्यापासून प्रॉपर रुटीन सुरू होईल. आई सर जाऊन येते. सो बाहेर निघालो आणि आज जरा चालत जातो कारण जवळच दुकान आहे.
सो म्हटलं चालत जाऊया, पटकन ब्रेड घेऊन येतो. सो पहिले पाय दुखत होते. होते ना पाय दुखले ना चालू सांगितलं होतं तुला घरी. तर ब्रेड घेऊन आम्ही घरी आलोत आणि ब्रेड पॅटीस आता इथे करायला घेतीये. आपण ब्रेड पॅटीस आत्ता जे करणार आहोत ते अतिशय सोपं आहे. मला वाटतं की बऱ्याच गृहिणींना हा प्रकार माहिती असेल, पण आज आम्ही करतो म्हणून तुमच्याशी शेअर करतो. आता हे बटाट्याचं आपण सारण केलं आहे, तर आपण जसं बटाटा वडा करण्यासाठी किंवा मसाला टोस्ट करण्यासाठी जी पद्धत करतो त्याच पद्धतीने हे सारण केलं आहे. बटाटे आधी शिजवून घेतले आहेत, त्यात भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे आणि आलं लसूण मिरची हिरवी मिरची तिखट मिरची असते ती ते मिक्सरमधनं काढून त्याचं वाटप ह्याच्यात टाकलं आहे आणि त्याच्यानंतर जेवढे बटाट्याचं प्रमाण होतं त्या प्रमाणाला धरून आपण त्याच्यात तेलाची फोडणी टाकली आहे आणि त्या फोडणीसाठी तेल मोहरी हिंग आणि हळद हे थोड्या थोड्या प्रमाणात घालून ती फोडणी त्याच्यात आपण ॲड केली आहे आणि नंतर आपण हे बेसन कालवून घेतलं आहे. ज्या पद्धतीने आपण बटाट्याची भजी करतो त्यावेळेला जसं आपण बेसन कालवतो तसंच बेसन कालवलं आहे ते, म्हणजे त्याचं घट्ट प्रकार तेवढाच आहे साधारण, बघा तुम्हाला कळत असेल. आणि त्याच्यातही आपण थोडीशी हळद टाकली आहे आणि अगदी थोडंसं मीठ, कारण ह्या सारणामध्ये आपलं मिठाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे थोडंसं मीठ ह्याच्यात टाकलं आहे. आता इथे आपण ब्रेडचे त्रिकोणी तुकडे करून घेतले आहेत. ह्या त्रिकोणी तुकड्यांमध्ये मी तुम्हाला आता कृती करून दाखवते. हे सारण जे आहे ते आपल्याला भरायचं आहे आणि छान भरपूर सारण भरायचं जेणेकरून त्याची खाताना एक छान चव मिळते आपल्याला. म्हणजे ब्रेड ब्रेड नुसतं लागणार नाही, ते सारणाची चव पण आपल्याला ती लागली पाहिजे, त्यामुळे ते व्यवस्थित सारण भरायचं. हा दुसरा त्रिकोण आहे तो त्याच्यावर असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि नंतर हे जे आपलं बेसन आहे ते सगळ्या बाजूंनी त्याला व्यवस्थित असं लावायचं. बेसनाचा कसा चिकटण्याचा गुणधर्म असतो बरोबर आहे ब्रेडला, तर त्यामुळे आपण हे सगळ्या बाजूंनी लावलं की ते अपसूक त्याच्या कडा चिकटल्या जातात आणि वरच्या बाजूला पण असं बेसन छान लावून घ्यायचं. ब्रेडची ही जी दुसरी बाजू आहे त्याला पण छान बेसन लावून घ्यायचं असं आणि आपल्याला हातात लगेच कळतं की बाजू सगळ्या अशा छान चिकटल्या आहेत म्हणून. आता हे जे आपण बेसन सगळ्या बाजूंनी लावून घेतलं आहे ते पॅटीस आपण इथे तळायला टाकणार आहोत. आता याला काही जण ब्रेड पकोडा सुद्धा म्हणतात, काही जण ब्रेड पॅटीस सुद्धा म्हणतात, पण आम्ही पण जनरली ब्रेड पॅटीस म्हणतो कारण ब्रेड पकोडा म्हटलं की काही जण नुसतं ब्रेडचे तुकडे बेसनात बुडवून ते तळतात आणि त्याला मग ब्रेड पकोडा असं म्हटलं जातं, पण आम्ही ब्रेड पॅटीस म्हणतो ह्याला. ब्रेड पॅटीस झालेलं आहे आपलं. माझं अत्यंत फेवरेट आहे. जेव्हा लग्न करून मी या घरात आले होते तेव्हा जनरली थोडंसं माझं आणि आईचं असं आहे की आमच्या खाण्याच्या चॉईसेस फार सेम आहे, त्याच्यामुळे हा जेव्हा मला आईने पदार्थ करून खाऊ घातलेला तेव्हापासून मला हे प्रचंड आवडतं, कारण माझ्या घरी मी कधी हे खाल्लं नव्हतं. सो इथे आल्यानंतर मी फर्स्ट टाइम हे खाल्लेलं आणि मग जेव्हा जेव्हा कधी ब्रेड आणला जातो तेव्हा माझं आणि आईचं थोडंसं प्लॅनिंग असं असतं की आपण हे करूया. आणि काय ना मंडळी, काल ती माहेर पण करून आली आहे, आज इथे आल्यानंतर ह्या आईकडे ही फरमाईश आहे त्यामुळे ती पण कम्प्लीट होते तिची. राऊची ही खिचडी आई एकीकडे पॅटीस तळते तोपर्यंत त्याला मी भरवून घेते. आई हे तू तळून घे, मी तिकडे राहुला भरवून घेते आणि मग आपण पण जेवायला बसतो. त्याच्या गाडी गाडी खेळणं चाललंय बघ. सॉस संपलाय, मी काल ना चीज दिलं होतं आणि शेजवान चटणी थोडीशी भाजली.